तुमचा, तुमच्या अमरावती जिल्ह्यातला एक महाराज त्या बाथरूम मध्ये लपलं घालताना त्यात मालूम आहे का, बायाले समजलं बाया मोबाईल पाहता, त्यानं बाथरूम मध्येच गेम जमवलता. काय गेम जमवलता, रिकाम्या जागा भरा. मग त्यानं महाराष्ट्र सोडला, दुसरीकडे गेला आणि नाव बदलून आला, तरी आमच्या अंजनगावच्या बायाईनं त्याचा सत्यानाश केला. प्रेम बोकेची बायको जिजाऊ ब्रिगेडच्या बाया गेल्या आणि धिंगाणा केला. अरे माझ्या माय माऊल्यांनो, तुम्हाला मंत्र घ्यायचा आहे ना, तुकाराम महाराज वाचा आणि माझ्याजवळचे पुस्तकं घेऊन जा, त्या नवऱ्याला वीक लागल तर तू वाच. त्या नवऱ्याला वीक म्हणजे नवऱ्याची दारू पिणं बंद कर आणि दारूच्या पाण्यात पैसा गमावल्यापेक्षा माझ्याजवळचे पुस्तकं घेऊन जा. आठ पुस्तकं आहेत, अडीचशे रुपये. धंदा नाही, कोणाच्या बापाची ताकद नाही अडीचशेत देणे एवढे, कारण पुस्तकं सर्वात जास्त कोण वाचले, बाबासाहेब आंबेडकरां. सर्वात मोठं पद आहे बाबासाहेबाचं, त्याच्यामुळं तुम्ही मी नाही तर हे राजकारणी लोक तुमच्या दरवाजाजवळ आले असते का? आता असे करतात, पायाही लागतात. तू हे कपडे खराब आहेत हे नाही पाय. आता काय सांगू, डायरेक्ट बोलता नाही येत, मारून टाकतीन मले. पण मी तर भिनच, मी भेणार नाही, मरणार सर्वेच आहेत. हे लेकरं पाह, त्या बायाले किती त्रास देते, मावशी किती त्रास देते हो तुले. आणि तिची माय म्हणते, आजीशिवाय नात राहतच नाही. 2-4 किलोचं वजन तू या उरावर पाह ना, प्रत्येक बुद्धविहाराच्या एखाद्या व्यक्तीनं त्याचे पाय धरा, त्याला म्हणा बळबळ नका करू. अरे बुद्धविहार आहे ना, शांती ठेव ना बाबू, फळफळ नको करू ना. बोलायला आले की ऐकायला आले काय समजा, तुम्ही गडबड करायला आले की ऐकायला. बरं तुला पटत नसेल तर जाऊन बस ना एखाद्या पोरीला घेऊन. अबे बळबळ नको, हे जे बळबळ करणारे आहेत हे दुर्लक्षित मायबापाची गलतीनं झालेली औल्याद आहे, हे ज्यादा लाळातली औल्याद आहे. अबे याईनं पैसा खर्च केला ना पाहिनं, अरे शेंगदाणे इकणाऱ्यानं लेका मूर्ती दिली रे रमाबाईची. टाळ्या वाजवा, याईले लाजा नाहीत गडबड करून राहिले. कीर्तन बंद करू का बे, कोणाचे पोट्या, त्याच्या बापानं हरामाचं कमवून ठेवलं ना. तुम्ही पाहून घ्या, पोरी कोणाच्या गडबड करता, ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोट्टे बदमाश आहेत. ते पोरीच्या लफड्यात पोरीले घेऊन चोरून मोटरसायकल आणतात, घरचे तर पुरे नाही, 2-2, 3-3 पोरीले हॉटेलिंग, मोबाईल, ड्रेस. आता हॉटेलवर चहा घेतला म्या गाडगेनगरात, 2 पोरी 2 पोट्टे, फुल रंगबाजी चालू होती त्याची. मी गाडीतून बारीक ऐकून राहिल तो. मग विड्रॉल इरविन मध्ये होता म्हणून पोरीच्या पाया लागतो, शील सांभाळ भेटता. भिकारी राय माम आईनं भांडे घातले गुजरात्याच्या घरी, जुन्या साळ्या घातल्या म्हणून मी साळ्या वाटतो दररोज 9. दगडाच्या देवीले साळ्या नाही वाटत, जित्या देवीले साळ्या वाटतो. एका हप्त्यामध्ये मी बरोबर 20,000 साळ्या वाटतो, कारण मले काय कमी आहे बाबू, मले खूप पैसे देतात, पैशाचं साळा हालवलो खंजेऱ्या हालवल्या, या 9 खंजेऱ्या वाजवतो ना मी आणि कोणताही आवाज काढतो मी. चला तमाशात नेतो,
रुपये हे लावणी बनकर 200 रुपये मा खिशात नाहीत, नाही तर दिले असते, थांब पाहू दे, 200 घे बाई लावणी दुसरी म्हण तुझ्या उसाला लागली बोला, तुझ्या उसाला मी वाजवतो खानदेशी ढोलक, खडे सांबार तुरा लाग आला, खडे सांबार तुरा लाग आला, तुझ्या उसाला लागली बोला, तुझ्या उसाला लागली बोला। हे आम्ही मनोरंजनासाठी करतो, नाही तर भाषण फासणं कोणी ऐकत नाही। उलट जुन्या काळी एक भाषण दे 99 ऐकत, आता 99 भाषण देते एकही ऐकत नाही, कारण त्याले मालूम आहे भाषण देणाराच दुसरी ठेवली, म्हणून भाषण त्यानंच द्या ज्याची लायकी आहे, फालतू बळबळ करत बसू नये माणसानं। बाबासाहेब भाषण द्यायचे समाजासाठी होते बाबा, लोकाईचं दुःख होत, अरे मांग महार सांबार कुणबी ते, अरे शिवाजी राजाचा राज्याभिषेक जातीयवाद्यानं नाकारला ना, एवढंच नाही तर महात्मा फुल्यांना वरा तिथून हाकललं ना ओबीसी आहे म्हणून, आणि म्हणून बहुजन समाजाच्या पाया पडतो। आपले महाराज ओळखा कोणते, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, अरे तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवलेलं याईन खरं लिहिलं ना बापा, आणि याईले वाटे आपले धंदे बंद होतात, मला ज्या एरियात कीर्तन झालं त्या एरियातल्या लोकांचे या महाराज लोकांचे धंदे बंद होतात। मी घर बांधलं की सांगतो बाबांनो, घर बांधलं की आपल्या मायच्या आणि बापाच्या आणि साचू थाचराच्या हातानं पूजा करा, वास्तू शांती करा, पण हे सुशिक्षित बेअक्कल मकान यायचं, यायच्या मायनं रेती गायली, याच्या साचऱ्यानं पैसे दिले, आणि वास्तू शांती करायला कोणाले बोलावते, महाराजले मकान कोण बांधलं, तुम्ही जीवनभर ड्युटी केली म्हणून मकान झालं, घरकुल भेटलं म्हणून मकान झालं, आणि त्या मकानाची पूजा करायले तुमच्या नवरा बायकोले बसवते, तुमच्या बायकोचा तुमच्या हातासमोर डोळ्यासमोर हात धरते तो, बाई हात दाखवा, हो हा हे हो, बरं काय म्हणते समजत नाही ना बाबा, समजते का तुम्हा बायले, हो वाहन नमा ह्याच्या मान नमा तुया मान नमा, बायको आपली ना हात छापा तो करून राहिला तरी अकला नाही, बरे एवढे बेअक्कल झालो आपण लिमिटच्या बाहेर, घर बांधलं बरं लग्न काळ्याचं आहे कोणाले विचारत, महाराजले महाराज मा पोराचं लग्न कधी करू सांगा, आता किती बेअक्कल, बायको कोण वागवते महाराज वागवीन की हा, खरं सांगा बाय, तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा खोटं बोलतो, हे इथं बेअक्कलपणा काम झाला, म्हणून विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना एका याच्या पुढचं एखाद्या बाईनं बोलला, मागच्या बायानं समोरच्या बायानं नाही, तुम्ही समोरच्या उचे लोगो की उची पसंद, मागच्या बायानं उभी राहिनं बाई चटकन हात वर करता तो उभी राहिनं राहूया, विद्येविना मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, हे अनर्थ, म्हणून 100 रुपयाची साडी आली आणि साहेबाच्या बायकोच्या अंगात 5000ची साडी आली, उभी राह बेटा पुस्तक पाठवतो तुला, माझ्या जीवनावरच पुस्तक पाठवतो, वाच सत्यपालचं जीवन, माझ्या मायचा हात धरला मा गावात, दे रे बाबू दिदीले पाहिजो, दिदी कोणाच्या अंगावर पाय पडला तर फ्रॅक्चर शिवाय वाचतच नाही,
कारण तुही तब्येत दुहेरी हड्डी आहे, तू मायवरच गेली काही म्हण, त्या मायची हालत अशीच आहे ना बाळा, बोला आईची हालत बापाची किंवा आईची, हा दोन पैकी एक आहे, त्याशिवाय तू माय बापाची होऊच शकत नाही, असंच आहे ना बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरगी सॉफ्टवेअर, तू अक्कलवाली आहेत वाचणारी आहेत, एक वेळा माझं जीवनही वाच बेटा, माल्या मायचा हात धरला मा गावात काय भोगू, म्हणून तर मला बाबासाहेब आवडतात, यायच्यामुळं इज्जत झाली बसा माय, यायच्यामुळं इज्जत झाली ना, नाही तर सहारा न दिला कोणी गरीबा त्या भीमामुळं वाचलो, बाबू आजचे पाहुणे आलेले आहेत, ताजे तवाने पाहुणे आहेत, मुंबईवरून आला त्या कार्यक्रमाला, महाराष्ट्राचं बीएसपीचं काम सांभाळतात, बीएसपी म्हणजे पार्टी नाही, बीएसपी म्हणजे तुम्ही आम्ही सर्वे एक म्हणजे बहुजन, जे एकमेकाच्या घरी जेवतात ते बहुजन समाज, एकामेकाच्या घरी तुम्ही जेवतो ना, मी आज मा बुद्धाच्या घरी जेवण आहे, तुम्ही मा घरी जेवता, मुसलमान मा घरी जेवतात, मी तुमच्या घरी जेवतो, जे आपल्या घरी हे मागचे पोट्टे पाहायचा ऊतू आले सर्व अधिक महिन्यातले आहेत, वा वा मांग, तुमची ऐकायची इच्छा आहे काय काका, बोला मग, तुम्हाला भाषण 10 मिनिटं आहे, जास्त भाषण देणारे पाहुणे नाहीत, त्याईनं मला कीर्तन ऐकलं आता की जास्त बोलत फायदा नाही, तर वक्त्याच्या हातात माईक आला की त्याले पुरा तोडून टाकते, पण आजचे वक्ते हुशार आहेत, तारतम्य आहे, तारतम्य नाही ज्ञानी मे तो ज्ञान डुबेगा पाणी मे, तारतम्य ठेवून जसं मी कीर्तन करतो तारतम्य ठेवतो, आणि मी नंतर आहोच, आज घड्याळचे 10 वाजू देणार नाही, जसा सूर्य निघू दिला नव्हता असे 10 वाजू देणार नाही, 12 वाजतीन लगन तर का रे, मला जाऊ द्याना घरी, आता वाजले की 12, मला जाऊ द्याना घरी, याचा आवाज आपण भाषण झाल्यावर ऐकता नाही, याच हा लय मस्त म्हणते, पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग, भाषण होऊ दे ना, उद्घाटन राहिलं ना, आपण उद्घाटनाच्या अगोदरच चालू झालो, तुम्ही यायचे होते डोंगरे साहेब काजने साहेब कादरभाई, कादरभाई तर पहिलेच आले, या टाळ्या वाजवा या ना, विश्वशांतीबद्ध विहार स्मारक समितीच्या प्रांगणामध्ये शॉर्टकट मध्ये बोला, संचलन मोठं चांगलं करतात, अगदी तुमचा सत्कार घेईन, पण मंदा शिल्लक वेळ पाहून बोला, धन्यवाद, या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपालजी महाराज यांचे खरे विचार या समाजापर्यंत पोहोचावे या उदात्त हेतूने आणि आपल्या महापुरुषांच्या योगदानाने जे काही झालेलं आहे त्यानिमित्ताने उपस्थित सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे ऍडव्होकेट संदीपजी ताजने साहेब, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऍडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव रवींद्रजी गवई साहेब, सन्माननीय अविनाशजी वानकडे साहेब, हे सर्वांना मी नम्र विनंती करतो.